सोलापूरच्या कुमटा नाका परिसरात असलेल्या एका एटीएम मशीनचा पत्रा उचकटून चोरट्याने एटीएम मशीन मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 सुमारास सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कुमटा नाका परिसरात घडली आहे. आशिष वाघमारे राहणार बार्शी रोड बाळे यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कुमटा नाका परिसरात छोटूवाले घागरे यांच्या घरासमोर एका गाळ्यामध्ये हिताची कंपनीची एटीएम मशीन आहे. त्या एटीएम मशीनच्या पत्र्याचा दरवाजा अज्ञात चोरट्याने उचकटून एटीएम मधील रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला व कॅमेराचे नुकसान देखील केले आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण हे करत आहेत.